नमस्कार मित्रांनो, मी करण चव्हाण आज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरून सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटल वाचून तुम्हाला समजलं असेल की करण किती मोठ्या कन्फ्युजन मध्ये अडकलाय। आता कन्फ्युजन म्हणायला गेलं की हे कन्फ्युजन नाही, ते आपल्या मनावर असतं, परंतु मला काहीच आता सुचत नव्हतं म्हणून मी व्हिडिओ करतोय। तर माझी आता 12वी झाली, तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितला, मी किती खुश झालो होतो इतकी 80% पडले त्यामुळे। तर मित्रांनो, 12वी झाली, त्याच्यानंतर आता पुढचं जे ग्रॅज्युएशन करायचं आहे ते मला असं वाटतं की मी मुंबईला करावं, कारण की माझ्या ज्या स्किल किंवा माझ्या ज्या हॉबीज माझे आवड छंद आहेत ते मला असं वाटतं की मला त्याचं मुंबईला एक प्लॅटफॉर्म मिळेल, त्यासाठी मी मुंबईला ग्रॅज्युएशन करण्यासाठी आलो आणि माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यासुद्धा मी सगळ्या जोपासणार आहे। तर म्हणून मी कोकणातून आता मुंबईला आलो आहे, म्हणून मला आता असं वाटतं की आपलं सफर कोकणातील चॅनल मी बंद पडेल की काय, कारण की आता मुंबईला आलो तर मी मुंबईचे व्हिडिओ स्टार्ट करणार आहे, म्हणजे मी कुठे राहतो, काय करतो, कशातून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतोय, माझ्या आवड निवड काय, तर ते तुम्हाला सगळं व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेलच। परंतु मी गावावरून आता मुंबईला आलो, त्यामुळे असं समजू नका की मी गावचे व्हिडिओ बंद केला। मी महिन्यातून एक किंवा दोन गावचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येणारच आहेत, परंतु आता मुंबईचे जास्त व्हिडिओ येणार आहे। तर एक छोटी भीती वाटते की जशा तुम्ही गावच्या व्हिडिओ बघत होतात कोकणातल्या, तशाच मुंबईचे सुद्धा माझ्या आवडीने व्हिडिओ बघाल की नाही, कारण की गावातलं कसं असतं की मुंबई गावची माणसं मुंबईला असतात, त्यांना गावचं बघायचं खूप आवड असते, त्यामुळे तुम्ही माझं चॅनल बघत होतात, परंतु आता मी सुद्धा मुंबईला येऊन बसलो, त्याच्यामुळे आता माझ्या मुंबईचे व्हिडिओ तुम्ही बघाल की नाही मला काय माहीत नाही। त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे असं हात जोडून विनंती करतो की कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर कमेंट करा की मी काय करू, कारण की माझं जे फ्युचर मला वाटते ते मला मुंबईला दिसतंय, कारण की ज्या काय माझ्या आवडी आहेत त्या मला मुंबईला येऊनच पूर्ण करायला भेटतील। त्याचबरोबर ग्रॅज्युएशन तर मी कम्प्लीट करणारच आहे, महिन्यातून एक किंवा दोन गावचे व्हिडिओ येणार हे 100%, कारण की मी सुद्धा निश्चय केला की महिन्यातून एकदा तरी गावी जायचं, कारण की गाव सोडून सुद्धा चालणार नाही आणि मुंबईला आलो नाही तर मला असं वाटत नाही की मी म्हणजे असं म्हणत नाही की कोकणात राहून काहीच करू शकत नाही, पण मला असं वाटतं स्वतःला की मी मुंबईला जाऊन थोडं मला माझ्या ज्या आवडी आहेत त्यांनी अजून तुमची ग्रो करेन, त्यासाठी मी मुंबईला खास आलो आहे। तर एवढंच मला ह्याच्यासाठी मी व्हिडिओ केली होती की मला खूप मी मोठ्या कन्फ्युजनमध्ये अडकलोय, मोठा क्वेश्चन मार्क माझ्यासमोर आहे की मुंबईला आलो म्हणून सफर कोकणातली चॅनल बंद पडेल की काय। तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या मुंबईचे व्हिडिओसुद्धा तुम्ही आवडीने बघाल की नाही, कारण की आता एक भीती वाटते व्हिडिओ करतोय, पण आता असं वाटतं की खूप दिवसांनी विचार करतो ही व्हिडिओ करू की नको, पण म्हटलं आपली फॅमिली आहे, फॅमिलीसोबत शेअर करणार नाही तर कोणासोबत करणार, म्हणूनच मी व्हिडिओ केली। आणि आता लगेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी काय करू, कारण की खूप म्हणजे असं म्हणतात ना की सगळंच एका बाजूला झालं आणि मी एका बाजूला तसा प्रकार झाला, सगळे वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या सांगतात आणि मी कन्फ्यूज झालोय, त्यामुळे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी काय करू, ग्रॅज्युएशन इथेच कम्प्लीट करायचं आहे असं मला मनापासून इच्छा आहे, परंतु सफर कोकणात हे चॅनल बंद सुद्धा पडू द्यायचं नाही, त्यामुळे खूप सपोर्ट तुमचा आहे मला आणि असंच सपोर्ट करत राहा, लवकर लवकर फॅमिली वाढवत राहा आणि लवकर कमेंट करा। थँक्यू, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सफर कोकणातली या चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा। काळजी घ्या, आनंदी राहा।